हेलो स्टूडेंट, वेलकम टू द अनादर लेक्चर ऑफ आईटी। इन टुडेज सेशन वी आर गोइंग टू स्टार्ट विथ न्यू चैप्टर विच इज़ इमर्जिंग टेक्नोलॉजी। सो इन टुडेज सेशन वी आर गोइंग टू डिस्कस लॉट्स ऑफ कंसेप्ट रिलेटेड टू इंटरनेट ऑफ थिंग्स। सो लेट अस स्टार्ट विथ इन टॉपिक फॉर टुडेज डिस्कशन। First one is what is mean by IoTs, then second one is advantages of IoT, and third one is disadvantages of IoT. So let us start with IoT. Basically IoT stands for Internet of Things. It is the network of physical devices, vehicles, home appliances and other items embedded with electronic software, सेंसर अँड कनेक्टिव्हिटी। सो बेसिकली इंटरनेट ऑफ थिंग्स हे काय आहे, एक प्रकारचं नेटवर्क आहे की ज्याच्यामध्ये तुमचे फिजिकल डिव्हायसेस असे असतात की ज्यांना आपण टच करू शकतो, फील करू शकतो, व्ह्यू करू शकतो। देन व्हेइकल्स, कुठल्या पण टाईपचं तुमचं व्हेइकल असेल ते व्हेइकल्स लाईक कार, स्कूटर, टू व्हीलर, फोर व्हीलर व्हेइकल। देन होम ॲप्लायन्सेस, घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी, ठीक आहे। आणि अच्छा, अजून बाकीचे जे आयटम्स असतील ते आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअरसोबत एम्बेड करतो आणि त्यांच्यामध्ये काय करतो, कनेक्टिव्हिटी क्रिएट करतो। आणि त्या कनेक्टिव्हिटी थ्रू आपण काय करतो, इंटरनेट ऑफ थिंग्स च्या माध्यमातून त्या गोष्टी यूज करतो। दिस रिड्यूस ह्युमन एफर्ट्स। मग ह्या सगळ्याचा एकत्रित फायदा काय होतो की जेणेकरून मानवाचे जे कष्ट असतात ते काय केले जातात, कमी केले जातात किंवा रिड्यूस केले जातात, ठीक आहे। देन IoTs अनेबल्स थिंग्स टू कनेक्ट, कलेक्ट अँड एक्सचेंज डाटा, क्रिएटिंग अपॉर्च्युनिटीज फॉर मोअर डायरेक्ट इंटिग्रेशन ऑफ द फिजिकल वर्ल्ड इन टू कम्प्युटर बेस्ड सिस्टीम्स, रिझल्टिंग इन इफिशियन्सी इम्प्रूवमेंट्स, इकॉनॉमिक बेनिफिट्स। सो बेसिकली IoT थ्रू जे आपण गोष्टी क्रिएट करतो त्याच्यामध्ये त्या गोष्टी एकमेकांना कनेक्ट केल्या जातात। कनेक्ट केल्यानंतर त्यांच्यामध्ये जो पण डाटा असतो तो डाटा कलेक्ट केला जातो, कलेक्ट केलेला डाटा शेअर केला जातो आणि त्याच्या थ्रू वेगळ्या वेगळ्या अपॉर्च्युनिटीज, म्हणजे ज्या जो डाटा आहे त्या डाटावरती वेगळे वेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करून अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी निर्माण केल्या जातात की ज्याच्यामध्ये ती सिस्टीम एकमेकांसोबत इंटिग्रेट होते आणि मग तुमचं एक फिजिकल वर्ल्डमधून कम्प्युटर बेस्ड सिस्टीममध्ये ती त्या सगळ्या गोष्टी बसवल्या जातात की ज्याचा फायदा काय होतो, तुमच्या सिस्टीममध्ये इफिशियन्सी येते, अधिक चांगल्या प्रकारे तुमची सिस्टीम काम करते, त्याच्यानंतर टाईम सेव होतो, तुमच्या कमी मनीमध्ये जास्त गोष्टी परफॉर्म केल्या जातात। आणि ह्या सगळ्याचा फायदा काय होतो तर तुमच्या सिस्टीमची इफिशियन्सी किंवा काम करण्याची तुमची इफिशियन्सी इम्प्रूव्ह होते आणि तुम्हाला त्याचा इकॉनॉमिक बेनिफिट्स मिळतो। ओके, दिस डिव्हायसेस कॅन कम्युनिकेट अँड इंटरॅक्ट ओव्हर द इंटरनेट अँड दे कॅन बी रिमोटली मॉनिटर्ड अँड कंट्रोल्ड। हे सगळे जे डिव्हायसेस आपण कनेक्ट करतो किंवा ज्यांच्यामध्ये डाटा शेअर करतो ते सगळे डिव्हाइस एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात, कशाच्या थ्रू, इंटरनेटच्या थ्रू। आणि मग ह्या सगळ्या गोष्टी रिमोटली एका सेंटर लोकेशनवरून काय केल्या जातात, मॉनिटर आणि कंट्रोल केल्या जातात। ओके, देन हियर दे गिव द ॲडव्हान्टेजेस ऑफ IoTs। कुठलीही सिस्टीम असेल तर त्या सिस्टीमचे काही फायदे असतात, काही तोटे असतात। तर IoTचे काही फायदे आहेत ते आपण पाहूयात। फर्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ IoT इज इफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन। देन सेकंड वन इज मिनिमाइज ह्युमन एफर्ट्स। थर्ड वन टाईम सेविंग। फोर्थ वन एनहान्स डेटा कलेक्शन अँड फिफ्थ वन इम्प्रूव सिक्युरिटी। हे काय आहेत, ॲडव्हान्टेजेस आहेत IoT सिस्टीमचे। तर वन बाय वन आपण इन डिटेल पाहूयात। फर्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ IoT इज इफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन। If we know the functionality and the way that how each device works, we definitely increases the efficient resource utilization as well as monitor natural resources. So, जर आपल्याला IoT डिव्हाइसची फंक्शनॅलिटी काय आहे आणि ते डिव्हाइस कशाप्रकारे वर्क करतं हे जर आपल्याला माहीत असेल तर त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, त्या डिव्हाइसची कार्यक्षमता वाढवू शकतो आणि तो डिव्हाइस जो आहे तो नॅचरली मॉनिटर करू शकतो।
ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलर एक इक्विपमेंट आपण बनवलं IoT थ्रू की ज्याच्यामध्ये डाटा कलेक्शन, मॅनेजमेंट किंवा ज्या पण तुमच्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या ॲटोमॅटिकली इन्सर्ट केल्या आणि ते डिव्हाइस यूज कसं करायचं हे जर आपल्याला माहीत असेल तर त्याच्या थ्रू निश्चितच आपण त्या पर्टिक्युलर डिव्हाइसचा मॅक्झिमम यूज करू शकतो की ज्याच्या थ्रू त्या पर्टिक्युलर डिव्हाइसची कार्यक्षमता युटिलाइज होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड वन आहे मिनिमाइज ह्युमन एफर्ट्स ॲज द डिव्हायसेस ऑफ IoT इंट्रॅक्ट अँड कम्युनिकेट विथ ईच अदर अँड डू लॉट ऑफ टास्क फॉर अस देन दे मिनिमाइज द ह्युमन एफर्ट्स. म्हणजे IoTचे डिव्हाइस एकमेकांसोबत कम्युनिकेट करतात किंवा एकमेकांसोबत इंट्रॅक्ट होतात आणि त्याच्या थ्रू जर ते ॲटोमॅटिकली खूप साऱ्या गोष्टी परफॉर्म करत असतील तर त्याच्या थ्रू काय होणार आहे, निश्चितच तुमचे कष्ट खूप कमी होणार आहेत, ह्युमनचं जे युटिलायझेशन आहे ते कमीत कमी वापरलं जाईल थ्रो द IoT. ओके, म्हणजे ह्युमनला जे कष्ट करावे लागतात तर ते खूप कमी करावे लागतील. बघा, जर सिक्युरिटी सिस्टीमसाठी जर तुम्ही IoTचा यूज केला तर सपोज तुमच्या ऑफिसमध्ये 1500 सिक्युअर लोकेशन आहेत की जिथं तुम्हाला सिक्युरिटी मेंटेन करायची, प्रत्येक लोकेशनला तुम्ही कॅमेरा इन्स्टॉल केला आणि तो कॅमेरा एका सर्व्हर रूमला कनेक्ट केला की जिथून तुम्हाला 15 रूममधल्या सगळ्या लोकेशन्स ॲक्सेस करता येतील, तर तुम्हाला 15 पीपल ॲक्सेस करायची गरज नाही आहे, जस्ट एक टेक्निकल पर्सन लागेल की ज्याला ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असणार आहे आणि तो ती सगळी सिस्टीम हँडल करेल की जेणेकरून तुम्हाला लेस ह्युमन पावर यूज करता येईल आणि मग ह्युमन्सचे जे एफर्ट्स आहेत की ज्याला सिक्युरिटीसाठी रात्रभर जागावं लागेल ते पण कमी होईल. ठीक आहे, देन थर्ड वन इज अ टाईम सेव्हिंग. As it reduces the human effort, then it definitely saves our time. जर तुमचे ह्युमन एफर्ट्स कमी होत असतील तर तुमचा टाईम पण काय होतो, सेव होतो थ्रो द IoT. टाईम इज द प्रायमरी फॅक्टर इन ॲटोमेशन विच कॅन सेव थ्रो IoT प्लॅटफॉर्म. सो टाईम हा काय आहे, प्रायमरी फॅक्टर आहे फॉर द ॲटोमेशन की ज्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता, IoTs थ्रू काय करू शकता, टाईम सेव करू शकता. म्हणजेच जसं की एखादी गोष्ट मॅन्युअल सिस्टीमने करायला तुम्हाला 10 लागत असतील तर तीच गोष्ट आपण ॲटोमेशन थ्रू काय करू शकतो, विदिन 2 परफॉर्म करू शकतो. ठीक आहे, जसं की फॅन एका प्लेसवरून उठून फॅनचं बटन ऑन करायला जर तुम्हाला 2 लागत असतील तर तोच फॅन थ्रो द IoT स्विच ऑन आणि ऑफ करायला तुम्हाला हार्डली 10-15 लागतील. देन फोर्थ वन इज एनहान्स डेटा कलेक्शन. सो बेसिकली विथ द हेल्प ऑफ IoT वी कॅन कलेक्ट लॉट्स ऑफ डेटा अँड दॅट डेटा विल बी हेल्पफुल फॉर अस इन डिसिजन मेकिंग प्रोसेस. सो IoT डिव्हायसेस कॅन कलेक्ट डाटा फ्रॉम एन्व्हायरमेंट लाईक वेदर, साऊंड अँड पोल्युशन एक्सेट्रा. दिस डेटा देन कॅन बी यूज टू टेक डिसिजन. जो पण डेटा आपण IoT डिव्हायसेस थ्रो कलेक्ट करू तो सगळा डेटा कशामध्ये यूज केला जातो, डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये यूज केला जातो. जर तुम्ही वेदर रिलेटेड डेटा कलेक्ट केला तर त्याच्या थ्रू तुम्ही वेदर फोरकास्टिंग करू शकता. जर तुम्ही पोल्युशन रिलेटेड डेटा कलेक्ट केला तर तुम्ही पोल्युशन रिलेटेड जे पण एन्व्हायरमेंटमध्ये होणारे चेंजेस आहेत त्याच्याशी रिलेटेड डिसिजन्स घेऊ शकता. जर तुम्ही एखाद्या ऑफिस रिलेटेड डाटा कलेक्ट केला तर त्या ऑफिसमधल्या ज्या पण वेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या ॲक्टिव्हिटी रिलेटेड डिसिजन्स घेऊ शकता थ्रो द IoT. सो विथ द हेल्प ऑफ इंटरनेट ऑफ थिंग वी कॅन एनहान्स आवर डेटा कलेक्शन अँड थ्रो दॅट सिस्टीम वी कॅन गेट मॅक्झिमम डेटा विद इन मिनिमम टाईम थ्रो द IoT. ओके, देन फिफ्थ ॲडव्हान्टेज ऑफ IoT इज इम्प्रूव्ह सिक्युरिटी. सो इंटरनेट ऑफ थिंग्स बेस्ड सिक्युरिटी सिस्टीम कॅन मेक होम ऑर ऑफिस एन्व्हायरमेंट सिक्युरिटी. जर तुमच्याकडे ॲटोमेटेड सिस्टीम असेल की ज्याच्या थ्रू तुमचे सगळे डिव्हायसेस किंवा होम असेल, ऑफिस असेल किंवा तुमच्या हाऊसच्या समोरची प्लेस असेल ती जर सगळी कॅमेरामध्ये दिसत असेल तर त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, सिक्युरिटी मेंटेन करू शकतो. सो IoT डिव्हायसेस आर अल्सो यूजफुल टू मेंटेन सिक्युरिटी फॉर आवर होम ऑर ऑफिसेस अल्सो.
ठीक आहे. तर आपण IoT रिलेटेड ॲडव्हान्टेजेस पाहिले की ज्याच्यामध्ये इम्प्रूव सिक्युरिटी, डेटा कलेक्शन, टाईम सेव्हिंग, रिसोर्स युटिलायझेशन असे वेगळेवेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत रिलेटेड टू IoT. जसं की कुठलीही सिस्टीम म्हटलं तर तिचे फायदे असतात आणि काही तोटे पण असतात. मग इंटरनेट ऑफ थिंग्सचे जसे काही ॲडव्हान्टेजेस आहेत तसेच डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत, ते आपण पाहूयात. सो डिसॲडव्हान्टेजेस ऑफ IoTs आर, फर्स्ट वन, प्रायव्हसी. इवन विदाउट द ॲक्टिव पार्टिसिपेशन ऑन द युजर, द IoT सिस्टीम प्रोव्हाइड्स सबस्टेशनल पर्सनल डाटा इन मॅक्झिमम डिटेल्स. सो तुमची जर IoT सिस्टीममध्ये युजरचं ॲक्टिव पार्टिसिपेशन नसेल किंवा जर काळजीपूर्वकली आपण ती सिस्टीम हँडल नाही केली तर त्याच्या थ्रू तुमचा डाटा लॉस्ट होण्याचे चान्सेस काय असतात, खूप असतात, की जेणेकरून तुमची प्रायव्हसी ब्रेक होऊ शकते. सो जो पण डाटा आपण कम्प्युटर सिस्टीममध्ये सेव्ह करतो थ्रू द ॲटोमेशन सिस्टीम, तो डाटा काय असला पाहिजे, सिक्युअर असला पाहिजे आणि त्या प्रत्येक डाटाला प्रायव्हसी असायला हवी. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड वन इज अ कॉम्प्लेक्सिटी. द डिझायनिंग, डेव्हलपिंग अँड मेंटेनिंग अँड अनेबलिंग द लार्ज टेक्नॉलॉजी टू IoT सिस्टीम इज क्वाईट कॉम्प्लिकेटेड. सो बेसिकली IoT सिस्टीम डिझाईन करणं किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या पण टेक्निकल गोष्टी असतात, रिलेटेड इक्विपमेंट्स असतात, रिलेटेड सॉफ्टवेअर असतात, त्याच्याशी रिलेटेड जे पण सेन्सर्स यूज केले जातात, ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप जास्त तुम्हाला टेक्निकल नॉलेजची गरज असते, त्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त मॅनपावरची गरज असते, सॉरी, त्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त फायनान्शियल हेल्पची गरज असते. सो द डिझायनिंग ऑफ अ IoT सिस्टीम इज अ क्वाईट कॉम्प्लेक्स ॲज कम्पेअर टू मॅन्युअल सिस्टीम. म्हणजे IoT सिस्टीमला जर तुम्हाला डिझाईन करायचं असेल तर त्या सिस्टीम रिलेटेड टेक्निकल नॉलेज असणारे पर्सन्स लागतात, प्लस ते सगळे जे इक्विपमेंट्स असतात ते एकमेकांना कनेक्ट करता आले पाहिजेत आणि ह्या सगळ्या कनेक्टिव्हिटीवरती काम करण्यासाठी एक सॉफ्टवेअर डेव्हलप करावं लागतं. ठीक आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी हँडल करण्यासाठी पण एक टेक्निकल पर्सन अपॉइंट करावा लागतो. मग त्याच्यामुळे डिझायनिंग, डेव्हलपिंग अँड मेंटेनन्स ऑफ IoT सिस्टीम इज अ क्वाईट कॉम्प्लेक्स ॲज कम्पेअर टू मॅन्युअल सिस्टीम असतं. ठीक आहे. तर इमर्जिंग टेक्नॉलॉजी चॅप्टरमध्ये आपण रिलेटेड टू इंटरनेट ऑफ थिंग्स तीन गोष्टी पाहिल्या. व्हॉट इज मीन बाय IoT, देन व्हेरियस ॲडव्हान्टेजेस ऑफ IoTs अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ IoTs. सो IoT आपल्याला इंटरनेटचा यूज करून सगळे डिव्हायसेस एकत्र करून त्यांच्यावरती वेगळेवेगळे आपण ऑपरेशन्स परफॉर्म करत असतो. ठीक आहे. मग आज जे पण आपण पॉईंट डिस्कस केला त्याच्याशी रिलेटेड ज्या नोट्स आहेत त्या नोट्स लिहून काढा आणि ह्या पॉईंट रिलेटेड जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. थांबूयात. थँक्यू.